समाजसेवक बहुउद्देशीय संस्था आयोजित भव्य लसीकरण शिबिर सोमवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी जुनी पंचायत समिति समोर लक्कड़कोट येवला। सहकार्य विकी भैया बिवाल समाजसेवक तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सफाई कामगार सेल येवला। कांदा भावात सुधारणा झाल्यामुळे केंद्र सरकारनं लगेच हस्तक्षेप करून भाव पाडू नये अशी मागणी शेवगेतील शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे। दिनांक 24 सप्टेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथे कांदा दरात चांगली सुधारणा झाली असून शेतकऱ्यांना मिळणारा कांदा दर हा समाधानकारक आहे। आधीच आसमानी संकटामुळे शेतकरी देशोधडीला लागला असून त्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात आता कुठे दोन पैसे पडत असून केंद्र सरकारने लगेच हस्तक्षेप करून भाव पाडण्याचा प्रयत्न करू नये। तसेच सर्वसामान्य नागरिकांनी देखील पेट्रोल डिझेल दरवाढ झाली असताना आपण सर्व गप्प असून कांदा दरवाढीवर बोंबाबोंब करू नये असे आवाहन शेवगे येथील शेतकरी व प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन यांनी यावेळी केले आहे। बाजारात कांद्याचे दर वाढलेले असून ही दरवाढ तात्पुरत्या स्वरूपाची आहे। मोठ्या प्रमाणात कांद्याची सड झाली आहे, शेतकऱ्यांकडचा माल संपत आलेला आहे, त्यामुळे ही कांद्याची बाजार वाढ झालेली आहे। थोड्याच दिवसामध्ये नवीन कांदा बाजारात आल्यानंतर परत पूर्वीचेच दिवस शेतकऱ्यांच्या माती येणार आहे। त्यामुळे जसं डिझेल पेट्रोल स्वयंपाकाचा गॅस इतर पक्क्या मालाचे रेट वाढले तर ही कुणी आज ओरडत नाही आहे, कुठं मोर्चे निघत नाही आहे, हे होत नाही आहे। पण जरा जरी शेतकऱ्याच्या मालाचे बाजार थोडे जरी कुठं वाढले तरी शहरी जनतेमधून ओरड होती आहे। माझी शहरी जनतेला हात जोडून नम्र विनंती आहे का त्यांनी कुठलीही ओरड करून नये, शेतकऱ्यांना दोन पैसे शेतकऱ्यांच्या पदरात पडू द्यावे आणि विशेष करून मोदी सरकारला माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे का त्यांनी निर्यातबंदीसारखा किंवा आयातीसारखा आत्मघाती निर्णय लादून शेतकऱ्यांच्या बोकंडी बसण्याचे प्रयत्न आता तरी बंद करावे।